बाळापूर तालुक्यात दररोज होणारा वातावरणातील बदल व ढगाळ वातावरणामुळे हरभरा तूर अशा अनेक पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने तूर आणि हरभरा पिकावरती अक्षरशः अळ्या पडत जात आहेत। त्याकरिता शेतकरी चिंतातूर झाला आहे। हरभरा पीक वाचविण्यासाठी शेतकरी औषधीची फवारणी करत आहेत। सध्या बाळापूर तालुक्यात कोवळ्या पिकावरच फवारणी करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे। यावर्षी परतीच्या पावसासह अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातल्याने शेतातील खरीपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्यातच हाताशी आलेल्या सोयाबीन कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या अवकाळी पावसामुळे शेतात बरेच दिवस पाणी साचले होते। शेतात जास्त प्रमाणात ओलावा असल्याने रब्बीसाठी शेती तयार करता येत नव्हती, त्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात गवत होते। शेतकऱ्यांनी शेतातील गवताची साफसफाई करून हरभरा गहू तूर पिकाची लागवड केली आहे, यामुळे रब्बीची पेरणी बऱ्याचपैकी झाली। बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील फुलोऱ्यात आलेली तूर हरभरा हे पीक ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात अड्या होत आहेत। या परिस्थितीत हरभरा व तुरीमुळे काहीतरी हाती लागेल म्हणून बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, परंतु 3 ते 4 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे विविध रोग पडून पिके माना टाकत आहेत। या वर्षीच्या परतीच्या पावसामुळे खरीप पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या आशा रब्बी पिकावर होत्या, मात्र 3-4 दिवसांपासून सुरू असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पडलेल्या रोगामुळे हाती काही पडते की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे। दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात थंडी सुरुवात होते व डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात थंडी पडते। ही थंडी रब्बी हंगामातील गहू हरभरा व इतर पिकांना पोषक असते, परंतु महिना उलटला आहे तरी अजूनही थंडी पडत आहे। शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेले पीक या ढगाळ वातावरणामुळे हरभरा तूर या पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे, त्यामुळे फवारणीसाठी महागडी कीटकनाशके खरेदी करण्यास पैशांअभावी शेतकरी बांधवांसमोर पुन्हा अडचण येणार। खरीप हंगामात जास्त पाऊस आल्याने सर्वच पिकावर परिणाम झाला। MC News करिता संतोष मोरे, बाळापूर।